लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आणखी एक उपक्रम गोरगरिबांच्या सुखदुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवात तब्बल 60,000 कुटुंबांना गणपती सण गोड करण्यासाठी अन्नधान्य दिलं जाणार आहे. संपूर्ण जग कोविड-19 या आजाराशी लढा देत आहे. भारतामध्ये सुद्धा या विषाणूच्या प्रादुर्भावाने हजारो लोक मृत्युमुखी पडले. कोरोना विषाणू प्रादुर्भाव महामारी आणि लॉकडाऊन परिस्थितीमुळे जगभरात अर्थव्यवस्था बिकट झाली. या परिस्थितीत गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीने मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून हातावर पोट असलेल्या 1,25,000 अधिक नागरिकांना भोजन देण्यात आले. त्याचबरोबर 90,000 अधिक नागरिकांना तांदूळ, गोड तेल, तुरडाळ, कांदे, बटाटे, साखर आदी अन्नधान्य देऊन कोरोनाच्या संकट काळात आधार देण्यात आलेला. तसेच 1,00,000 अधिक नागरिकांना मास्क व रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या, सॅनिटायझर अशा अनेक आवश्यक साहित्य देण्यात आले. त्याचबरोबरीने कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा तप्तर झाली पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व सहकारी कोविड रुग्णांशी समन्वय साधून रुग्णांच्या उपचारासाठी जातीने लक्ष घालत आहेत. लॉकडाऊन झाल्यापासून विविध प्रकारे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची सेवा करून सर्वतोपरी मदत सुरूच राहिली आणि आजपर्यंतही हा मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गणेश उत्सवात ग्रामीण व शहरातील 60,000 कुटुंबांना साखर, मैदा, तूप, गुळ, चणा डाळ व रवा या धान्यांचा एकत्रित पॅकेट करून गणपतीचा सण गोड केला जाणार आहे. गणेशोत्सवानिमित्त माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आपण कोरोनाच्या काळामध्ये आपण हजारो लोकांना आपण अन्नधान्याचं वाटप केलं, हजारो लोकांना जेवण दिलं, सॅनिटायझर दिलं, मास्क वाटप केलं. म्हणजे जे जे काय पाहिजे होतं ते कोरोनाच्या काळामध्ये रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आपण ते केलेलं आहे. आणि आता गणपतीमध्ये सुद्धा आपण जवळजवळ 60,000 लोकांना आपण गणपतीसाठी जे लागतं, रवा, साखर, मैदा, गुळ, चणा डाळ, साखर या 6 वस्तू आपण 1 किलोच्या आपण 60,000 लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला उद्देश आहे. अशा प्रकारची तयारी ही संपूर्ण झालेली आहे आणि आज दुपारपासून ग्रामीण भागामध्ये याचं वाटप करणार आहोत आणि मग उद्यापासून उद्या आणि शुक्रवारपर्यंत आम्ही सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये वरण मतदारसंघामधले गावां मतदारसंघ असुद्या अशा ठिकाणी आपण सर्व कार्यकर्त्यांपर्यंत हे किट जे गणपतीसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू आहेत, त्याच्यामध्ये प्रसाद करण्यासाठी रवा आहे, मैदा आहे, गुळ आहे, तूप आहे आणि हे सर्व सामान अतिशय चांगल्या क्वालिटीचं त्या ठिकाणी घेतलेलं आहे. रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं का ऑर्डर देताना त्यांना सांगा का याच्यातला आम्ही ह्या वस्तू आम्ही घरात खाणार आहोत. अशा पद्धतीच्या चांगल्या वस्तू या ठिकाणी आपण चांगल्या ग्रेडच्या वस्तू आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि त्या सर्व जनतेपर्यंत जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या 2-3 दिवसामध्ये करणार आहोत. आणि म्हणून मी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगलं काम केलेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.